महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग अंतर्गत हिरकणी लोकसंचालित साधन केंद्र कणकवली आणि वैभववाडी संस्थेची 8वी वार्षिक सर्वसाधारण सभा फोंडावाड येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी वार्षिक अहवाल प्रकाशन, राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम आणि आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. महिला आर्थिक विकास महामंडळ सिंधुदुर्ग अंतर्गत हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र कणकवली वैभववाडी या संस्थेची 8वी वार्षिक सर्वसाधारण सभा फोंडाघाट येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी या सभेचे औचित्य साधून 8व्या वार्षिक अहवालाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम यांच्यामार्फत मधुमेह आणि उच्च रक्तदाब तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. महिलांनी एकत्रित येऊन स्थापन केलेल्या बचत गटांमार्फत वेगवेगळ्या वस्तू खाद्यपदार्थ गेली 20 वर्षे कार्यरत राहून करत आहेत. यातून महिला सक्षमीकरण करणे, महिलांना आर्थिक परिस्थितीत मजबूत बनवणे हा हेतू ठेवून हिरकणी केंद्रामार्फत या बचत गटांना सक्षम बनविले आहे. मात्र या मालाला बाजार उपलब्ध नसल्याने हा माल मोठ्या प्रमाणात तयार करताना अडचणी येत आहेत. यासाठी सामाजिक कार्यकर्ते तसेच भाजप तालुकाध्यक्ष महेश पटेल यांनी महिलांना माल विकण्यासाठी बाजार उपलब्ध व्हावा अशी मागणी भैरी भवानी प्रतिष्ठानचे अध्यक्ष अतुल रावराणे यांच्याकडे केली आहे. यावेळी हिरकणी केंद्राच्या अध्यक्ष उद्यनमती देसाई, सामाजिक कार्यकर्ते संदेश पटेल, अतुल रावराणे, डॉक्टर परेश पोटफोडे, राजू पावसकर, प्रवीण सोलसकर, प्रताप चव्हाण, ग्रामविकास अधिकारी श्री चौलकर आदी मान्यवर तसेच मोठ्या प्रमाणात महिलाही उपस्थित होत्या. वार्षिक सर्व हिरकणी लोकसंचलित साधन केंद्र महिला आर्थिक विकास महामंडळ अंतर्गत स्थापित 8वी वार्षिक सर्वसाधारण सभा आम्ही आज या ठिकाणी आयोजित केलेली आहे. आमच्या वैभववाडी आणि कणकवली या दोन तालुक्यात काम चालू आहे संस्थेच्या मार्फत. संस्थेला 13 वर्ष झाली, पण आज आम्ही 8 म्हणजे जेव्हा सुरुवातीच्या काळात संस्था ही माविम अंतर्गत होती तेव्हा संस्था स्थापन नव्हती, माविम मार्फत सगळं काम चालू होतं. पण आता आम्ही संस्था स्थापन करून 8 वर्ष झालेली आहेत. आज आम्ही 8वी सर्वसाधारण सभा करत आहोत. तर आमच्याकडे 265 गावं आहेत, नाही 265 गट आहेत 38 गावात दोन्ही तालुक्यात मिळून, आणि 3200 महिलांचं आम्ही संघटन करण्यात यशस्वी झालेलं आहोत. तर त्याचप्रकारे आज आम्ही म्हणजे संस्थेमार्फत की ईडी ॲक्टिव्हिटीमध्ये म्हणजे महिलांना कुक्कुटपालन असेल, शिवण क्लास असेल, या प्रकारची प्रशिक्षणं देऊन स्वावलंबी बनवलेलंच आहे. प्लस गेल्या वर्षीपासून आम्ही खास गणेश चतुर्थीसाठी काजू मोदक ही एक ॲक्टिव्हिटी खास राबवतो. तर गेल्या वर्षी आम्ही 7000 बॉक्स या माध्यमातून तयार केले होते, आणि आज आम्ही आजपर्यंत म्हणजे अजून गणेश चतुर्थीला तसे बघितले तरी 10-12 दिवस अवधी आहे, पण आज आम्ही 5000 बॉक्सला केलेले आहेत. तरी त्या चांगल्या प्रकारे आम्हाला म्हणजे जिल्ह्यात असून सुद्धा इतरही जिल्ह्यात रायगड असेल, ठाणे असेल किंवा मुंबई असेल, जिथं जिथं आमची महाविमचे कार्यालय आहेत त्या तिथं परत इतर ठिकाणी सुद्धा आम्हाला आज की चांगल्या प्रकारे त्या आमच्या काजू मोदकाला मागणी आहे. आणि म्हणजे हा काजू मोदक जो आहे तो आम्ही कोणतंही इतर त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह किंवा इतर काही न करता फक्त काजू पावडर आणि साखर याच्यामार्फत तयार केलेला असल्यामुळं त्याला पूर्णपणे तो म्हणजे फूड कुठल्या याला आमचा उतरू शकतो, फूड ह्याच्यात हे होणार नाही ह्याची आम्हाला गॅरंटी आहे. त्यामुळं आम्ही तो आणि जो 11 मोदकाचे आणि 21 मोदकाचे असे दोन प्रकारचे ठेवलेले आहेत. 11 मोदकाचा बॉक्स आहे तो आम्ही 60 रुपये त्याची एम आर पी ठेवलेली आहे. आणखी 21 मोदकाचा जो आहे त्याला 120 रुपये एम आर पी ठेवलेली आहे. आणि अशा प्रकारे आमचा आता सध्या म्हणजे ही ॲक्टिव्हिटी सुरू आहे. परत लुपिन फाउंडेशन हे आम्हाला म्हणजे इतर ह्याच्यासाठी ईडी ॲक्टिव्हिटीसाठी म्हणजे महिलांना प्रशिक्षण देणे किंवा त्या संदर्भात आम्हाला लुपिन फाउंडेशनचं तसंच इतर हे म्हणजे आता आमच्याकडे म्हणजे इतर कोकण रेल्वेच्या काय ऑर्डर असतील याच्यासाठी सुद्धा आम्हाला सहकार्य लाभलेलं आहे. आणि आमची चांगल्या प्रकारे आम्ही संस्था इतर तसेच ह्या महिला आर्थिक विकास मंडळ सिंधुदुर्ग जिल्ह्यात 5 संस्था काम करत आहेत, त्या सगळ्या संस्थांचं मिळून सिंधुदुर्ग चांगल्या प्रकारे काम सुरू आहे. आणि आज आम्ही म्हणजे 8व्या सभेला जेव्हा उपस्थित तेव्हा आपण समोर दिसत आहेत महिलांचा जो काय उत्साह आहे किंवा सभेला इथं कोणालाही बोलवावं लागत नाही, सभा म्हणजे सभा आहे या असं नाही, ती सभा स्वतःची आहे असं समजून महिला उपस्थित राहतात सर्व कार्यक्रमाला आणि चांगल्या प्रकारे योगदान देतात. आणि इतकंच बोलून मी इथं थांबतो. आपण मनात अंदाज करू शकता आणि ते करावं असं माझं मत आहे. शासनाचा राबवण्याचा शासनाचा निधी आहे,
पहिला येत होता, तो 3-4 वर्ष कधी बंद झालं त्याचं बरं, हां 13 पासून तो बंद झाला. तेव्हा सहयोगी ज्या फिरायच्या त्यांना 6,000 रुपये मानधन, अकाउंटंट बाकी स्टाफ असतो प्रत्येकाला मानधन मिळायचं, पण ते तरी महिला आर्थिक वर्ष शासनाचा निधी यायचा बंद झाला. तर त्यासाठी एक आपण प्रयत्न करावा की पुन्हा तो निधी चालू होऊ दे की आणि जोर येईल काम करायला. हा निधी पुन्हा चालू करण्याची अडचण काही नाही. आज शासन पैसे देते, वारंवार पैसे खर्च करते, बचत गटांना महिलांचं सक्षमीकरण देते, मग त्याच्या नजर राज्याचा विषय आहे, जिल्ह्यापुरता राज्याचा विषय आहे, पण कुठून तिथे सुरुवात व्हावी, ती सुरुवात आपल्याकडनं व्हावी अशी आमची एक परत दुसरी इच्छा आहे. हे काय मुद्दे आहे, हे महत्वाचे मुद्दे आहे. हे झाल्यानंतर बाबा या सगळीकडे वर्णच मानधन मिळायला भेटायला लागलं तर आणि जोरात जोमात काम होणार आहे. बाबा आमचा स्टाफ आहे, आता अकाउंटंट लागेल किंवा आणि काही व्यवस्थापन लागतील, सगळ्यांचं मानधन पर पहिले येत होतं, तसं पूर्ववत चालू व्हावं यासाठी आपण प्रयत्न करावं. बरोबर आहे ना, देते मॅडम, गर्दीच आहे ना. कोकण लाईव्ह साठी राज रजपूत, कणकवली.